ठिकाणी मात्र खेळाडूंच्या माध्यमातून, कारण आपण बऱ्याच वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रवीण या प्रकारचा दृश्य हल्ली पाहतो जिथे संघनायक आपल्या खेळाडूंना त्यांची मैदानावर नक्की भूमिका काय आणि अंतिम क्षणाला मात्र नक्की कोणत्या खेळाडूची काय भूमिका आहे आणि या खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देणारं दोन शब्दांचं अगदी शॉर्ट अँड स्वीट जे संभाषण संघनायक आपल्या खेळाडूंसमवेत करतो आणि तिथून मात्र मैदानावरची रणनीती ही नक्कीच आखली जाते. तर विनंती असेल, दापोली संघ आपला 12th मॅन 12वा खेळाडू अद्याप आमच्या समालोचन कक्षामध्ये नाहीये. या स्पर्धेचा नियम, आपला 12th मॅन एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये सामन्याचा पहिला चेंडू फेकल्यापासून ते अंतिम चेंडूपर्यंत आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. तर विनंती असेल दापोली संघाच्या संघनायकाला आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. थँक्यू. तर स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज प्रतीक सुरते, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र सूरज पाटील. गेम ऑन, सामना मात्र या ठिकाणी नक्की सुरू होतोय. सकाळचं सत्र आहे, थोडं शांत वातावरण, हिवाळ्यांचे दिवस, ड्यू फॅक्टर अर्थातच वातावरणातील ओलसरपणा हा खेळाडूंना म्हणजेच गोलंदाजांना मदत करणार की फलंदाजांना. प्रवीणनं देखील मगाशी म्हणाल्यात की याच मैदानावरती आपण 94 धावा चेस झालेल्या पाहिल्यात, आपण याच मैदानावरती संघ ऑल आऊट देखील झालेले पाहिलेत. म्हणजेच फलंदाज आणि गोलंदाजांसाठी जर आपण पाहिलं तर एक अतिशय उपयुक्त अशी ही खेळपट्टी या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर 12th मॅन आमच्या समोर जोडले गेलेत, तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं जोरदार टाळ्यानं स्वागत करूया पहिल्या चेंडूचा. पहिला चेंडू गोलंदाज सचिनचा, यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू खेळण्याचा मानस. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर पिच होणारा चेंडू होता, बॅकफुटला गेला फलंदाज, परंतु एलिव्हेशन मात्र देता आलं नाही. पहिला चेंडू राहिलाय निर्धाव. गोलंदाज सचिन यावेळेस मात्र लॉप केलाय, क्षेत्र निवडलाय एक्स्ट्रा कव्हरचा आणि चेंडू मात्र फेकून दिलाय सीमा रेखा पार. पंचांचा इशारा, 6 धावा, षटकार. थँक्यू, थँक्यू डीजे. तर अप्रतिम क्रिकेटचा फटका यावेळेस मात्र खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट अप इन टू द स्लॉट आणि स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू फेकून दिलाय सीमा रेखा पार, बॅक टू बॅक षटकार. नक्कीच शूरवीर मावळा यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक लढवय्या या वृत्ती यावेळेस मात्र जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस मात्र खेळ फलंदाज प्रतीक सुरते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, यावेळेस मात्र येतोय या पहिल्या सामन्यामध्ये पहिली षटकार हॅट्रिक. यावेळेस मात्र चेंडू जातो आहे पॉइंट रिझन मध्ये, डी पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार तोपर्यंत मात्र मिळते फलंदाजांना संधी. पहा सुरुवातीचा चेंडू जर आपण पाहिला तर सन्मान दिला, चांगला चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन, त्यानंतर मात्र गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा. जे चेंडू ओव्हर पिच आले त्या चेंडूवरती मात्र मोठे गडागाती प्रहार तर नक्कीच पाहायला मिळाले, परंतु शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला देखील खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलं गेलं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रतीक सुरतेनं मात्र एक दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र एक दमदार सुरुवात या मैदानावरती पाहायला मिळते. धावा एकवटल्या जात आहेत, त्या बिनबाद 21 धावा. आवरी, 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 आवरी,
डीजे तजाव्यात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू लढत ही आपण पाहतोय. केडीएच वाघवलीवाडा विरुद्ध जय हनुमान दापोली या दोन ताकदवर संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकला होता जय हनुमान दापोली संघानं. निमंत्रण मात्र दिलं गेलं होतं केडीएच वाघवलीवाडा संघाला. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, परंतु त्यानंतर जी वादळी खेळी या मैदानावरती साकारली फलंदाज प्रतीक सुरतेनं, सलग तीन षटकार, या स्पर्धेतली पाचवी षटकार हॅट्रिक नक्कीच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. उपस्थित क्रीडा रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडणारी ही फलंदाजी या मैदानावर साकारली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र 21 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या. यावेळेस पॅडलाईनला चेंडू केला जातोय गोलंदाज विश्वजीत म्हात्रे. या गोलंदाजावरती मात्र इथून विश्वास दर्शवला गेला आहे संघनायकाच्या माध्यमातून. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली आणि इथून मात्र आपल्या चमूतील सर्वोत्तम खेळाडू एक दर्जेदार अष्टपैलू अर्थातच विश्वजीत म्हात्रे या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला. आभ्या या टोपर नावानं हा खेळाडू मात्र नक्कीच प्रचलित आहे, परंतु आभ्याला मात्र जो विश्वास दर्शवला गेला आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी ही नक्कीच पाहायला मिळाली. फलंदाजांना कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी नाही आहे. दोन चेंडू चांगल्या पद्धतीचे होते आणि दोनही चेंडूला मात्र चांगला सन्मान हा नक्कीच पाहायला मिळाला. दोन चेंडूवर आलेल्या दोन धावेनं इथून मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता मात्र कन्वर्ट करता आला नाही आहे. पॅडलाईनला जरूर दिशा भरकटली गेली होती. पहा हा चेंडू वेगानं फेकण्याचा प्रयत्न केला विश्वजीत म्हात्रे या गोलंदाजानं आणि वेगानं फेकत असताना मात्र दिशेवरचं नियंत्रण हे कुठेतरी डाव्या एष्टीवरती पाहायला मिळालं. परंतु दैव बलवत्तर मी म्हणेन गोलंदाजाचं की केवळ एकेरी स्वरूपाची धाव या चेंडूवर मात्र पाहायला मिळाली. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडूला, हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. निर्माण झाली होती संधी, परंतु या संधीला मात्र परावर्तित करता आलं नाही आहे. पहिलं जीवनदान मिळतंय ते फलंदाज सूरज पाटीलला आणि झेल मात्र सुटतोय तो क्षेत्ररक्षक प्रशांतच्या माध्यमातून. चुकीला माफी नक्कीच नाही आहे, कारण जर फलंदाज सूरज पाटीलनं या सामन्यामध्ये विस्फोटक खेळी केली तर मात्र हा जेल खूप महागात नक्कीच पाहायला मिळू शकतो. यावेळेस मात्र दुसरी संधी फलंदाज प्रतीक सुरते, पहिला फलंदाज मात्र गमावलाय तो वाघिवलीवाडा संघानं. थँक्यू थँक्यू डी जे. तरी या ठिकाणी नक्कीच शिवरायांची गीते मात्र आपण डी जेच्या माध्यमातून ऐकतोय. आपण पाहत आहोत जय हनुमान क्रिकेट क्लब वल्लभ आयोजित स्वर्गीय एस एस पाटील स्मृतीचषक 2020. खऱ्या अर्थानं एक भव्यदिव्य आणि अप्रतिम असं दर्जेदार आयोजन मिनी वानखेडेच्या या भव्यदिव्य मैदानावर यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस संधी निर्माण झाली आहे. स्वतः गोलंदाज विश्वजीत झेलच्या खाली बॅक टू बॅक दुसरी सफलता दुसऱ्या चेंडूवरती. तर नक्कीच या ठिकाणी दापोली संघानं मात्र दमदार पुनरागमन विश्वजीत म्हात्रे अर्थातच अभय या गोलंदाजावरती संघनायकाच्या माध्यमातून दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासातून मात्र केली गेलेली हे विश्वासार्थ गोलंदाजी. पहिल्या चार चेंडूवरती आल्या चार एकेरी स्वरूपाच्या धावा आणि अंतिम दोन चेंडूवरती मात्र मिळाल्या दोन मोठ्या सफलता. अर्थातच फलंदाज प्रतीक आणि फलंदाज सूरजला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 भागेश सुरते आणि क्रमांक 4 वरती मात्र दर्शन पाडील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये
पा कमबॅक लढवय्या या वृत्ती का गतवर्षीचा सर्वोत्तम संघ रायगडमधला हा विश्वजितचा जर आपण विचार केला तर का हा संघ गतवर्षीचा सर्वोत्तम संघ ठरला याची प्रचिती मात्र नक्कीच पाहायला मिळाली. जय हनुमान दापोली विरुद्ध KDH वागवली वाड्या या दोन संघादरम्यानची ही लढत. यावेळेस मात्र युवा गोलंदाज सर्वेश जितेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. एक वेगवान एक तेजतर्रार गोलंदाज एक युवा प्रतिभावान खेळाडू यावेळेस मात्र मिस टायमिंग होतोय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूकडे येतोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी चेंडू सेफ लँडिंग पाहायला मिळते. मिळते संधी दोनही फलंदाजांना. या चेंडूवर मात्र धावा एकवटल्या जात आहेत दोन आणि या दोन धावींच्या बरोबरीनं मात्र संघ पुढे सरसावतोय दोन गडी बाद 27 घरात. पा पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. विपरीत परिस्थितीमध्ये विश्वजीतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि अवघ्या 4 धावा देत असताना दोन महत्त्वपूर्ण फलंदाज जे फलंदाज नक्कीच डोकेदुखी ठरू शकले असते येणाऱ्या कालावधीमध्ये त्या फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून. तर तिसऱ्या षटकामध्ये मात्र कुठेतरी पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे ती KDH वागिवलीवाड्या संघाच्या या फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. त्यानंतर मात्र वेगानं चेंडू फेकण्याचा केला गेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून मात्र यावेळेस नो चेंडूचा इशारा येईल आणि या चेंडूला मात्र अक्षरशः फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार षटकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र बीमर चेंडू स्टमक हाईट अर्थात कमरेच्या उंचीच्या वर उलटोस चेंडू क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बीमर चेंडू मानला जातो जो फलंदाजांसाठी नक्कीच नुकसानदायक असतो आणि त्यामुळे ICC नियमावलीमध्ये या चेंडूला मात्र नो चेंडू करार. फ्री हिटचा चेंडू असेल संधी आहे फलंदाजाला खुला लायसन आहे परंतु पहा युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाज हा तितक्याच ताकदीनं मात्र यावेळेस गोलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळतोय. या अगोदरचे दोन चेंडू जर पाहिले तर वेगानं चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलं त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वेगानं चेंडू फेकण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन देखील बिघडली गेली ती गोलंदाजी. परंतु एक युवा गोलंदाज यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता अक्षरशः या चेंडूवरती मात्र तुटून पडलाय फलंदाज. डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून चेंडू सीमा रेखा पार आणखीन एक षटकार. पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैना तर या षटकारानं मात्र संघ पुढे सरकलाय. धावफलकावरती 1 धावा आल्या 2 गडी बाद 41 षटक क्रमांक 3. सर्वेश जितेकर मात्र हळूहळू महागडा गोलंदाज नक्कीच ठरतोय जो दबाव निर्माण केला होता गोलंदाज विश्वजितनं दुसऱ्या षटकात त्या दबावामधून मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न संघ वागिवलीवाडा या करत असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण वायडीश लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक प्रशांत. प्रशांतचा जर आपण विचार केला तर एक चांगला क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. मिडऑफच्या लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलं आहे परंतु जोपर्यंत प्रशांत चेंडूची परतफेकी करेल तोपर्यंत मात्र संधी मिळाली आहे 2 धावांची. इथून मात्र फुलर लेनचा चेंडू होता वाईड आउटसाईड द ऑप्शन. ही गोलंदाजी होणं अपेक्षित असतं गोलंदाजांच्या माध्यमातून. पहा ज्यावेळेला तुम्ही आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवता ज्यावेळेला तुम्ही दमदार सुरुवात ही नक्कीच आपल्या संघाला मिळवून देता. विपरीत परिस्थितीमध्ये विश्वजितनं जे गोलंदाजी केली येणाऱ्या गोलंदाजानं केवळ चेंडू निर्धाव फेकणं ही कामगिरीकडं अपेक्षित होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोवर फुलटॉसचा चेंडू आणि या चेंडूला मात्र भिरकावलाय लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार या षटकातील हा तिसरा षटकार.
थँक्यू डीजे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौरव करणारं हे गीत. आणि डीजे मात्र आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करतोय अगदी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते आजपर्यंत जर आपण पाहिलं. आणि आज मात्र शिवरायांचे गीत आहे हे नक्कीच आपल्याला जास्त प्रमाणामध्ये डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतील, कारण एक नवं चैतन्य निर्माण करणारं हे गीत असतात ज्या ज्या वेळेला शिवरायांचा असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की ज्याच्या तोंडून आपसुकपणे जय येतं तो खरा मराठी. आणि इथून मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न मात्र पडत आहेत अपुरे. संधी मिळते फलंदाजांना आणि इथून मात्र धाव एकवटली जाते. एक विश्वजीत मात्रेच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेला आहे आणि विश्वजीतच्या पहिल्या चेंडूवर मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय तो KDH वाघिवलीवाडा संघ. 50वा धावफलकावरती येत आहेत आणि 201 धावा देखील या स्पर्धेतल्या नक्कीच पूर्ण होत आहेत. एक इत्यंभूत माहिती या संपूर्ण स्पर्धांची. यावेळेस मात्र चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतो आहे, सीमारेखा ओलांडणार चेंडू, सीमारेखा पार. 4 धावांसाठी सवकार. नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज भागेश मात्र 8 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावांची बहारदार खेळी या मैदानावर साकारतोय. यावेळेस मात्र शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक अतिशय दूरवर उभा आहे आणि कदाचित विश्वजीत त्या ठिकाणी काहीसा नाराज नक्कीच, कारण इतका अप्रतिम गोलंदाजीचा मारा दुसऱ्या षटकामध्ये केला असताना तिसरं षटक मात्र 24 धावांचं, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मिळून एकूण 45 धावा खर्च केल्या गेल्या त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि विश्वजीत एकमात्र सफल गोलंदाज आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अर्थातच यष्टीरक्षकाकडून होती आहे चूक. चेंडू अडवणं अपेक्षित होतं, कारण कोणताही गोलंदाज हा सर्वोत्तम गोलंदाज त्याच वेळेला ठरू शकतो ज्या वेळेला त्याला अप्रतिम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. इथे मात्र अभिजितनं चांगले चेंडू टाकले, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ ही नक्कीच मिळत नाही. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फसवा चेंडू आणि ट्रॅप रचला गेला, जाळं विणला गेला, फलंदाज मात्र बाद. भागेश बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच करेक्शन येते. भागेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दर्शन पाटील मात्र क्रमांक 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला नक्कीच पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुमित पाटील यावेळेस मात्र मोठा फटका, आक्रमकता मैदानावरती मात्र दाखवली जाते. फलंदाज भागेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एक नाम घोष, जगदंब जगदंब जगदंब. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. धावफलकावरती या षटकारानं मात्र संघ जाऊन पोहोचलाय 3-63 घरात. 11 चेंडूत 35 धावांची वादळी खेळी मात्र यावेळेस मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. सुमित वर्सेस सुमित अंतिम षटकामध्ये मात्र आपल्याला लढत पाहायला मिळेल. फलंदाजी करणारा सुमित पाटील यावेळेस मात्र क्रीजच्या खोलीचा वापर, लोअर फुलटॉसचा चेंडू आणि अक्षरशः निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय, फेकून दिले चेंडूला सीमारेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. तर अप्रतिम स्कोरिंगची भूमिका नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेतला. हा 20वा फलंदाज ज्यानं षटकारांना आपल्या डावाची सुरुवात केली. आमच्यासमोर जुळले गेलेत आमचे स्कोरर प्रीतम बोपी पेठ यांच्या माध्यमातून मात्र ही इत्यंभूत माहिती येते आहे. पहा
किती षटकार आहेत, किती चौकार आहेत, कितवी एकेरी धाव आहे, अगदी इतकी इत्यंभूत माहिती यावेळी प्रेक्षकांना मात्र अक्षरशः अंतिम षटकामध्ये मंत्रमुग्ध करून सोडतोय फलंदाज सुमित. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, मी तुलाया नगरी नगरी ग, मी तुलाया नक्कीच. या ठिकाणी बॅक टू बॅक दोन षटकार आले आहेत. सुमित अंतिम षटक हाताळतोय सुमित पाटील आणि त्याला त्याच्यावरती मात्र वाघिवली वाडा संघाचा सुमित पाटील मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. सुमित टू सुमित ही जोडी, हे द्वंद्व, हे बॅटल यावेळेस मात्र आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळत आहे. इथून मात्र कमबॅक, विकेटच्या अंतिम चरणामध्ये केला गेलाय चेंडूचा मारा, यॉर्कर लेंथ, वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आणि हे ब्रह्मास्त्र मात्र अचूक दिशेवर टाकावं लागेल. पहिले दोन चेंडूचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू पॅडलाईनला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, त्यानंतरचा चेंडू हलका सवर्पी चेंडू होता आणि इथून मात्र एक यॉर्कर लेनचा चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्लेसमेंट, टायमिंग, नजाकत, सर्व काही पाहायला मिळालं या फटक्यावरती. चेंडू वन बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय केवळ दर्शन चा जर आपण विचार केला, भाग्येश मात्र केवळ आपल्या संधीची वाट पाहत राहिलाय, परंतु जो आक्रमकता या मैदानावरती दाखवला गेला. इथून मात्र पुन्हा एकदा चुकी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून, पॅडलाईनला लोअर फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही आहे, चेंडू सीमा रेखा पार. या षटकातील हा तिसरा गणागाती षटकार. नक्कीच पहा या ठिकाणी सांघिक यश हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण 13 चेंडूत 45 धावा करणारा भागेश मात्र अंतिम षटकामध्ये केवळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिला. यावेळेस अंतिम चेंडूवरती मात्र संधी निर्माण होते, फलंदाज गमावला जाणार आणि चौथा फलंदाज मात्र बाद होतोय तो के डी एच वाघिवलीवाडा संघाचा. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी होतंय समाप्त. एक जबरदस्त फलंदाजी, 86 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडलं. सलामीवीर फलंदाज प्रतीक सुरते 8 चेंडू 23 धावांची अप्रतिम खेळी, त्यानंतर मात्र पूर्णपणे सामन्यांची सूत्र हातामध्ये घेतली ती भाग्येश सुरतेनं. 13 चेंडूत 45 धावांचा बहारदार खेळ या मैदानावर दाखवला आणि सरते शेवटी जर आपण पाहिलं तर सुमित पाटीलनं मात्र 3 चेंडूमध्ये 13 धावा, खऱ्या अर्थानं 3-13 ही परिस्थिती अंतिम षटकामध्ये निर्माण केली सुमित पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या 5 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा उभारल्या जात आहेत धाव फलकावरती, 4 गडी बाद 86 आणि विजयासाठी मात्र एक भलं मोठं लक्ष. जय हनुमान दापोली संघासमोर येणारी 30 चेंडू आणि 87 धावांचं. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथं चेंडूफळीचं युद्ध आणि या युद्धामध्ये येणाऱ्या सत्रात काय घडतंय आणि काय बिघडतंय जाऊयात पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आजच्या दिवसामध्ये प्रथमच रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे एस एस पाटील चषकामध्ये जे सन्मान्य मान्यवर आलेत पाहुणे मंडळी त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी परेश पाटील यांना विनंती करतो की इथे पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. इथे के डी एच वाघिवलीवाडा संघाचे पॅकर आहेत कुणाल पाटील, यांचा आम्ही इथे सन्मान करू इच्छितो. एक खूप चांगले पॅकर्स वाघिवलीवाडा संघाचे पॅकर्स कुणाल पाटील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपला सन्मान स्वीकारावा. या स्पर्धेची खासियत आलेल्या सर्व पाहुण्यांचं सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा जपताना आमचे एस एस पाटील चषकाचे आयोजक तुम्हाला इथे पाहायला मिळते. आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया. यापुढील मॅच एका बाजूला भिवंडीमधील गोरसई आणि दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील प्रेमनाथ 11 मुरबी संघ, तर इथे फाईट होणार. एका बाजूला ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला भावेश पवार
तर दोन्ही संघाच्या संघनायक आणि कॅप्टन्सला विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्ट करायचं आहे. ऑफिशियल कॉल तुम्हाला इथून दिला जातो. भिवंडीतून आलेला गोरसई आणि पनवेल तालुक्यातील प्रेमनाथ इलेव्हन मोरबी संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये परेश पाटील, स्पर्धेचे डॅशिंग रॉयल आयोजक यांच्या शुभ हस्ते कुणाल पाटील या पण आणि आपला शुभ सन्मान इथे स्वीकारावा. आज ए पोल आहे आणि हे संघ पॅकर घेऊन मैदानामध्ये खेळतात. या संघाचे पॅकर्स कुणाल पाटील यांचा हा शुभ सन्मान. आयोजन भारी हैया क्रिकेट स्पर्धेचा, वल्लभ पगावा आयोजन भारी हैया क्रिकेट स्पर्धेचा. एस एस पाटील स्मृती चषक हाय बघा वल्लभ पगावाचा. थँक्यू डीजे. या स्पर्धेचा गाणं तुम्ही ऐकलं, स्लोगन एस एस पाटील चषक आहे नंबर वनचा. या वल्लभ गावाचा स्वाभिमान अभिमान आणि सन्मान एस एस पाटील चषक. मॅच नंबर टू टॉससाठी इन्व्हाइट करतोय गोरसई संघाचा संघनायक आणि प्रेमनाथ इलेव्हन मोरबी संघाचा संघनायक. टॉस बॉक्समध्ये लवकर लवकर रिपोर्ट करायचं आहे. सेकंड इनिंगला इथे फाईट होणार, धावा चेस होणार की ते वाचवल्या जाणार. पहिला सामना कोण जिंकणार आणि मैदान कोण गाजवणार. एका बाजूला अभ्या आणि दुसऱ्या बाजूला वाघोली संघाचे धाकड गोलंदाज. सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी पहिल्या सत्रात या ऐकूया मराठीचा एक गोलंदावाज पहाडी समालोचक रोशन पाटील, मॅन फ्रॉम शिरवली. थँक्यू. थँक्यू बीडी. सर्व मांगल्य मांगल्य, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. धावत येशी भक्तांसाडी ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय शिवराय. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, न तमस्तक तया चरणी ज्यान केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एक असतो राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. स्वर्गीय एस एस पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. गेम ऑन, गेम स्टार्ट, गोलंदाज तयार. पहिला चेंडू पहा, फटका मारत होता फाईन लेग डीपला, तिथे मात्र तालमेल पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळेल. सूरज पाटील KDH वाघिवली वाडा क्रिकेट संघाचा हा रफ्तार का सौदागर, ज्याच्या माध्यमातून फलंदाजीच्या मार्गावर विश्वजीत म्हात्रे तर एका बाजूला सुमित पाटील. या फलंदाजांना रोखण्यासाठी हा पहिला क्रम पाहायला मिळेल. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला, पहिला तमतमाता सनसनाता संघर्षमय चौका. थँक्यू डीजे. काय नजाकत होती या फटक्यामध्ये, बॉडीचा बॅलेन्स शाबूत ठेवला आणि त्यानंतर डीपला चेंडू ठोकून दिला तो चार धावेंसाठी. आता मात्र दबाव असेल गोलंदाज सूरज पाटीलवरती, उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य या गोलंदाजाला करणं गरजेचं असताना चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून तमतमाता हा छगा. शौकतचे फलंदाजी पाहायला मिळेल विश्वजीत म्हात्रे या फलंदाजाकडून. राईट मोर द विकेट स्ट्रेट ड्राईव्ह सह देखना फटका. क्षेत्ररक्षक तैनात असतील फक्त सिंगल. सिंगलनं धावसंख्येची जमापुंजी. या उत्तरार्धामध्ये जनमान दापोली क्रिकेट संघ जाऊन पोहोचेल 1-11 धावा धावपटलावरती लागल्या जातील. पहा पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 86 धावा ठोकल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी 87 धावेंचं टार्गेट आहे जनमान दापोली टीमला. नेक्स्ट डिलिव्हरी या फलंदाजाला शांत केलं, जणू काय झाडावरून आंबा तोडावा त्याप्रमाणे छलांग लावली, उचली घेतली. उचली गेल्यानंतर मिड ऑनला सुरेख प्रकारचा झेल
पकडला गेला भागे सुरते। वाह क्या बात है, कमालीचा झेल, पहिला दे धक्का जनमान दापोली टीमला, फलंदाज बाद होतोय सुमित पाटील। क्रिकेटचा हा सीझन प्रवीण पाहायचं झालं, सणासुदीचे दिवस गेल्यानंतर वेध लागतं ते क्रिकेटचं, आणि त्यानंतर पाहायचं झालं मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिले आपण पावसाच्या जोरदार आणि हलक्या सरी, त्या समताच होती या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाच्या उरी, अशा पद्धतीनं पूर्णपणे क्रिकेटमय झाली आहे ही वल्लभ नगरी। एक आगली वेगळी झलक या वल्लभ नगरीमध्ये आपण नेहमीच पाहत असतो। ज्या रीतीनं पहिल्या फलंदाजाच्या पारीची कत्तल केली गेली फलंदाजीच्या मार्गावर, फलंदाज बाद झाले सुमित पाटील, मात्र क्षेत्ररक्षक होते ते भाके सुरते, त्यानं 14 चेंडूमध्ये प्रवीण 45 धावा ठोकल्या। म्हणजेच या खेळाडूच्या नावानं एखादी प्रिंटिंग प्रेस असायला हवी, जिथे जाईल तिथे आपल्या नावाची सुवर्ण अक्षरामध्ये छपाई करतोय, त्याचं नाव आहे भागे सुरते। एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद जनमान दापोली टीम जाऊन पोहोचेल 12। जय जय शिवराय। अरे कापलाय जरी आमच्या नसा तरी उदलण होईल फक्त भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त छत्रपतींची। जय शिवराय। जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये क्रिकेटच्या या रंगबेरंगी दुनियेमध्ये अतिशय मौल्यवान लढतीचा आगाज, पूर्णपणे बॉडीचा बॅलेन्स, चेंडू हवेमध्ये शॉट मिड विकेटला, सूर एक प्रकारचा झेल, झेल पकडला प्रतीक सुरतेनं, फलंदाज बाद, दुसरा दे धक्का जनमान दापोली टीमला। या चतुर्थ दिवसातील हा पहिला डाव या दोन संघामध्ये, आणि हा डाव कोण जिंकेल, हु इज अ लकी गाईज, कुठला संघ द्वितीय फेरीमध्ये दाखवलं येईल। दोन्ही संघामध्ये क्षमता आहे, कुवत आहे, सिद्ध करावी लागेल, कला कौशल्य दाखवणं अतिशय महत्वाकांक्षी ठरेल। मात्र फलंदाजीच्या मार्गावर एक चौकार एक षटकार ठोकणारा विश्वजीत मादने, विश्व जिंकण्यासाठी आलेला हा खेळाडू फलंदाजीच्या मार्गावर वादळ पाहायला मिळालं, मात्र या स्टार फलंदाजाला रोखेल का? हा गोलंदाज निश्चितच रोखलंय, पूर्णपणे ब्लॉक हॉलचा मारा करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला या गोलंदाजाकडून। गोलंदाजीच्या भोल्यावरती एक चांगलं दर्शन घडवतोय दर्शन पाटील, KDH वाघिवली वाडा क्रिकेट संघाचा हा द्वितीय गोलंदाज। स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजांना शांत करेल का? फलंदाजीच्या मार्गावर प्रशांत कांबली, एक चांगली फलंदाजी या फलंदाजाला दाखवावी लागेल। ज्याच्यामध्ये क्षमता आहे ती मात्र पूर्णपणे प्रस्थापित करणं गरजेचं असेल। दोन चेंडूंमध्ये दर्शन पाटीलने रोखून धरले जनमान दापोली टीमला, चेंडू जाईल लॉंग ऑनला ब्लॅक स्क्रीन जवळ, सूर्यकासा झेल, तब्बल 3 फलंदाज झेल बादच्या सुरुवामध्ये बाद होताना। तुझी माया सारी भोल्या भक्तावरी, तुझी माया सारी भोल्या भक्तावरी, नजर माने रे गावावरी, देवा मसोबा तू काही वारी, आलो देवा तुझे दरबारी, देवा मसोबा तू काही वारी। हा बाजा आपण ऐकला परमेश माली यांचा,
जय म्हसोबा. कारण कालचा विचार केला मुरबाड ठाणे जिल्ह्यातील एक मोठी जत्रा म्हसा ज्याला म्हटलं जातं त्या जत्रेचा काल आपल्याला स्टार्टिंग पाहायला मिळाली. शुभेच्छा असतील जाऊया आपण एकदा मैदानामध्ये. दर्शन पाटील या गोलंदाजाकडून जणू काय आगीचे गोले फेकले जात आहेत की काय असा परिचय या गोलंदाजानं या दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवलाय. पूर्णपणे फलंदाजींचा क्रम ढासळला गेला दापोलीट संघाचा. राईट मोर द विकेट परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळेल, मात्र पंच आमच्याकडे इशारा करतील. पंचांचा इशारा येतोय, वाईट करार अभांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या एक नाकार घेईल, संघ जाऊन पोहोचेल 3 गडी बाद 14 धावा धावपटलावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तैनात असतील अवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पलीकडे, अजून एक चौकार. थँक यू डीजे. पहा 2100 रन इथे मात्र कंप्लीट होताना प्रीतम भोपी पेट यांच्या माध्यमातून प्रेमात टाकणारी ही स्कोररची कामगिरी. वा क्या बात आहे, शुभेच्छा असते प्रीतम. गोलंदाज सज्ज होतोय दर्शन पाटील. विक्रांत जीतेकर क्रांती घडवेल का निश्चितच नाहीये. लॉंग ऑफला सुरेख जेल सुमित पाटील या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पकडल्यानंतर 14 दे धक्का साई स्वराज 11 दापोली टीमला. पहा कुणाल पाटील आणि नकुल जोशी हे या दोन संघांचे संघ मालक पॅकर या ठिकाणी पाहायला मिळतील आजच्या या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. आणि एकाच गावातील अर्थातच पडगे गावातील हे दोन पॅकर, एका बाजूला दापोली एका बाजूला वाघिवलीवाडा, KDH वाघिवलीवाडा बनाम साई स्वराज 11 दापोली, या दोन संघामध्ये आपल्याला क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती एक मौल्यवान लढतीचा मात्र आगाज झालाय. गोलंदाज दर्शन पाटीलनं काय दर्शन घडवलंय क्रिकेट रसिकांसाठी, ही पर्वणी ठरणारी गोलंदाजी या रफ्तारच्या सौदागराच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा पलीकडे, अजून एक संघर्षमय चौकार. बॅटची कडा डीजे. इथे लास्ट आणि ऑफिशियल कॉल, सेकंड मॅच गोडसई आणि प्रेमनाथ 11 मोरबी या दोन टीममध्ये. तर संघनायकांना विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा, जसा उशीर कराल तसा तुम्हाला पॅनल्टीसाठी देखील आम्ही इथून कॉल करू, त्यामुळे वेळ आहे आपल्याकडे. इथे सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये संपन्न झाली, त्यामुळे 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि या 3 ओव्हरच्या अगोदर इथे रोशन पाटील आणि भावेश पवार आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं. रोशन नक्कीच दोन्ही संघांचे संघ नायक, तात्काळ आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. कारण ही स्पर्धा मानाची आहे, डिसिप्लिन पाळणं अतिशय गरजेचं असेल, शिस्त राखणं आणि त्यानंतर या नियमावलीचं उल्लंघन केलं तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पनवेल तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील आणि तलोजा MIDC मधील अतिशय नामांकित स्पर्धेचं बिगुल वाजलं. त्या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय SS पाटील स्मृती चषक 2020 हे पर्व. चांगले मंच गाजवण्यासाठी हे दोन संघ एकमेकांसमोर. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, फलंदाज विश्वजीत मात्रेच्या पायामध्ये जंजीर, पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न सूरज पाटील या गोलंदाजाकडून सातत्यानं केला जातोय. सूरज पाटीलनं पहिल्या पिवनच्या ओव्हरमध्ये 12 धावा देत एका फलंदाजाची नांगी तोडली आणि त्यानंतर दर्शन पाटीलनी 10 धावा देत दोन फलंदाजांना माघारी परतवलं. टोटली 3 झाले त्या ओव्हरमध्ये.
वाह क्या बात है, यॉर्कर से वार विरोधी पे शिकार शिकंजा गजतोय केडीएच वाघविल्लेवाडा क्रिकेट संघाचा हा सूरज पाटील। म्हणायचं झालं उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य या युवा जिगरबाज गोलंदाजाच्या माध्यमातून वाघविल्लेवाडा क्रिकेट संघ दाखवतोय। दोन चेंडू डॉट पाहायला मिळतील आणि तिसरा चेंडू जावेद परिसर आमच्याकडे वळसा घेतील। पंचांचा इशारा येतोय वाईट करार, अतिरिक्त धावसंख्या मात्र मोजली जाईल। धावसंख्येची जमापुंजी पाहिली तर संघ जाऊन पोहोचेल 23 विकेट लॉस दापोली टीम। चार फलंदाजांना बाद केलं, ज्याप्रमाणे पत्त्यानं बांगलेला बंगला ज्याप्रमाणे तुटावा त्याप्रमाणे फलंदाजांची पडझड झाली। येणारे चेंडू असतील 16 आणि जिंकण्यासाठी 64 धावेंची गरज असताना अख्खा गोला उचल कर बोला मिळतील साधा वेन चाटोला। थँक्यू डीजे, पहा पूर्णपणे वेगवान पारी विश्वजीत म्हात्रेचं वादळ मैदानामध्ये थैमान घालतोय। बॅक टू बॅक छक्के पे छक्का हिरो बनने का मौका विश्वजीत म्हात्रेला। साई स्वराज दापोली टीमचा फलंदाज पूर्णपणे अधिराज्य गाजवतोय। लगातार दोन षटकार पाहायला मिळाले, धावसंख्येचं अग्नी तांडव, धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 जावा धावपटलावरती लागल्या गेल्या। प्रीतम येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी 52 धावसंख्येचं रावण खडा झालंय आपल्या समोर, मात्र पूर्णपणे तोडण्यासाठी विश्वजीत म्हात्रे मात्र तयार असेल गोलंदाज सज्ज। पुन्हा एकदा प्रहार केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात असतील, सिंगलला प्राधान्य, दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाणार नाहीये कारण विश्वजीत म्हात्रे जोपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत असेल तोपर्यंत साई स्वराज 11 दापोली टीमला कुठल्याही प्रकारे धोका नसेल। मात्र त्याला साथ देण्यासाठी आलाय तो सचिन जितेकर। नावामध्ये जीत हा शब्द दडलाय, त्यानुसार खेळ मात्र या फलंदाजाला दाखवावा लागेल। सूरज पाटीलनं मागचे दोन चेंडू चांगले टाकले आणि त्यानंतर लगातार दोन षटकार मात्र या गोलंदाजाला पडले आणि चोप पडल्यानंतर मागचा चेंडू कमालीचा टाकला, त्या चेंडूवरती फक्त सिंगल पाहायला मिळतीये। प्रत्येक चेंडू गणिक क्षेत्ररक्षण मात्र चेंज केलं जात आहे या ठिकाणी। केडीएच वाघविल्लेवाडा क्रिकेट संघाचा गोलंदाज, चांगली लाईन चांगली लेन, 3 खेळ समाप्त झाल्यानंतर साई स्वराज 11 दापोली टीम जाऊन पोहोचेल 4-36। प्रशांत पाटील, आपण प्रकाश चौगुले यांचा आवाज ऐकला एस एस पाटील चषकासाठी आणि काही दिवसा अगोदर देखील प्रकाश चौगुले यांनी अभ्यावरती गाणं बनवलं होतं, अतिशय जबरदस्त गाणं पाहिलं आपण। नक्कीच अल्टी पलटी होऊन बसून मारतोय शॉट आणि सावरीची ती बॅट, अतिशय चांगलं गाणं प्रकाश चौगुले यांचं ते गाणं आणि या स्पर्धेचं शीर्षक गाणं सुद्धा या गायकाच्या माध्यमातून गायलंय आणि त्या गायकाला मात्र शुभेच्छा असतील नेहमीच रायगड जिल्ह्यासाठी, त्यांचं आपण गाणं नेहमीच पेशकश करताना पाहिलंय। जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 51 धावा बनवायच्या आहेत अद्यापर्यंत साई स्वराज 11 दापोली टीमला।
मात्र के डी एच वाघिवलीवाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडून सुद्धा चांगल्या गोलंदाजीचा मारा मात्र अपेक्षित असेल. ज्याप्रमाणे तीन ओव्हरचा विचार केला पूर्णपणे जगडून ठेवलंय, मात्र येणाऱ्या या दोन ओव्हरमध्ये फलंदाजांच्या नांग्या तोडल्या जातील का? समोर फलंदाज रायगड जिल्ह्यातील एक नामवंत फलंदाज विश्वजीत मादरे, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय पूर्णपणे. टेनिस विश्व जिंकण्यासाठी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरलाय हा फलंदाज. चेंडूचा मिरिट पाहून नेहमीच खेळ करताना आपण विश्वजीतला पाहिलंय. पंच सुनील पाटील सरांचा इशारा येतोय, व्हाइट करार, धावसंख्या आकार घेईल, संघ जाऊन पोहोचेल 37 धावा 4 गडी बाद. साई स्वराज इलेव्हन दापोली टीम गोलंदाजीच्या मार्कवर जीवन गावंड या गोलंदाजाचा इथे मात्र वापर केलाय. जीवन गावंड अनेक वर्ष केडीएच वाघिवलीवाडा क्रिकेट संघाच कार्य सांभाळतोय आणि या फलंदाजाच्या पूर्णपणे नांग्या तोडण्यासाठी या गोलंदाजाचा वापर केलाय. केडीएच वाघिवलीवाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावण्यासाठी दापोली टीमचा फलंदाज सलामीवीर विश्वजीत मात्रे अजूनपर्यंत खेळपट्टीवरती मात्र तळ ठोकून बसलाय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर नवसंजीवनी देण्यासाठी. केडीएच वाघिवलीवाडा क्रिकेट संघाचा जीवन गावण या ठिकाणी सज्ज असेल, अनेक वर्षांचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. मात्र वारंवार पाहायचं झालं लाईन आणि लेंथ मात्र भरगडतोय. चांगली लाईन चांगली लेंथ राखणं अतिशय गरजेचं असेल. दबाव तंत्रामध्ये गोलंदाजी न करता एक सुमधूर गोलंदाजीचा आगाज करणं हे अतिशय गरजेचं असेल. पा मैदानामध्ये किती वेगवान आपल्याला हवा पाहायला मिळेल आणि या हवेचा पूर्णपणे उपयोग करेल का फलंदाजीच्या मार्गावर विश्वजीत मात्रे, की हवा या फलंदाजासाठी कर्दन का ठरेल. नेहमीच पोषक असते, कधी कधी ती संकटामध्ये नेऊन ठेवते, तीच हवा आपल्याला या मिनी वानकडे मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बसून शॉट या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा पलीकडे, अजून एक संघर्षमय चौकार. जोडीच्या माध्यमातून धावसंख्येचं चांगले दर्शन घडवलं जात आहे. धावसंख्या आकार घेईल, संघ जाऊन पोहोचेल 42 धावा. धावपटलावरती लागल्या जातात, येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 45 धाव्यांची अद्यापर्यंत गरज आहे. साई स्वराज इलेव्हन दापोली टीमला समोर फलंदाज सज्ज असेल. नेक्स्ट डिलिव्हरी सुरेख फटका या फलंदाजाचा पाहण्या जोग, त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेळतोय विश्वजीत मात्रे सिक्सर. डीजे चेंडूचा मिरिट पाहून खेळ केला जातोय. 13 चेंडू 35 या धावसंख्येवरती खेळतोय. स्ट्राईकचा फलंदाज विश्वजीत मात्रे, येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अद्यापर्यंत दरकरार. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा प्रहार, हेलिकॉप्टर लँडिंग झालाय आणि या ठिकाणी सन इज ब्राईट, बिग सिक्स सन बिग फाईट. या फलंदाजाची खेळी आम्ही अनेक मैदानावरती पाहिली होती आणि या मैदानावरती सुद्धा या हा दुसरा फलंदाज आहे ज्याने एस एस पाटील चषकामध्ये आपली हाफ सेंचुरी अर्धशतक इथे 16 बॉलमध्ये कम्प्लीट केलं. तर बोला मान्यवर त्यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि टॉससाठी इन्व्हाइट करूया. पुन्हा एकदा शेवटचा कॉल गोडसई आणि मोरबी संघाच्या संघाने टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करा. आता माझं समीकरण पाहायला मिळेल, चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अद्यापर्यंत 22 धावांची असं वाटलं पहिल्या पूर्वार्धामध्ये. 87 धावा बनल्या गेल्या आणि त्यानंतर असं वाटलं साई स्वराज दापोली टीम अडकळत खेळेल,
मात्र फलंदाज विश्वजीत मात्रेने दाखवून दिलंय माझ्या मनगटामध्ये पॉवर आहे, शक्ती आहे, युक्ती आहे माझ्याकडं. तो मात्र धडधाकट बाणा या खेळाडूच्या माध्यमातून पेशकश केला गेला. दोन्ही संघ नायकांना मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं, लढायचं असतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय शरद पाटील या साहेबांचं आगमन झालंय आणि त्याच दरम्यान मुरबेगावचे पाटी राके सन्माननीय सचिन घरत यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. परेश पाटील साहेब आपले इन्व्हाइट करत आहेत, मॅच फाईट आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोन होते रोशन पाटील. नक्कीच भागेश सुरतेनं मॅच बनवली पहिल्या पूर्वार्धामध्ये परवीन, ना आता मात्र फलंदाजानं रोखेल का? रोखण्यासाठी ही तोफ मात्र गरजली आहे. ज्याप्रमाणे फलंदाजीच्या माध्यमातून भागेश सुरतेनं 14 चेंडूमध्ये 45 धावा, 5 षटकार, 2 चौकारांचा साज ज्याच्या खेळीच्या माध्यमातून प्रस्थापित झाला आणि त्यानंतर अखेरच्या स्लॉगरच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी भागेश सुरतेचं वार कशाप्रमाणे रचला जाईल. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. तिसरे न्यायमूर्ती तात्काळ आपण मैदानामध्ये रवाना व्हा. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्वेसर्वा आमचे जगन्नाथदा पाटील या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतील. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची दरकरार. काय जबरदस्त सामन्याची जडणघडण पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडून या स्पर्धेला 4 चांद लावण्याचा प्रयत्न सातत्यानं केला गेला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अधिराज्य गाजवलं KDH वाघुलीवाडा क्रिकेट संघाच्या सूरज पाटील आणि दर्शन पाटीलनं. त्यानंतर सामन्याला कलाटणी आली फलंदाजीच्या मार्गवर. साई स्वराज दापोली टीमचा विश्वजीत मात्रेनं चांगली फलंदाजी या ठिकाणी दाखवली. कोण जिंकणार, कोण हरणार, कुठला संघ या स्पर्धेमधून बाहेर जाणार हे पाहावं लागेल. कुठला संघ या ठिकाणी विजय महोत्सव साजरा करेल आणि कुठल्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता पाहायला मिळेल. पाप पूर्णपणे आपल्या भात्यामधून ब्लॉक हॉलचा मारा पेशकश केला भागेश सुरते या गोलंदाजाकडून. आता मात्र चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी अद्यापर्यंत 21 पुन्हा एकदा प्रहार केला गेला. गुडघेट टेको, तमाशा देखो, रन आउट टॉप द पार, इट्स अ बिग इट, 6 षटकार. पाच जबरदस्त खेळी फलंदाजीच्या मार्कवर. आता मात्र चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी अद्यापर्यंत 15 धावेंची दरकरार असेल. ज्या फलंदाजानं या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक झळकावला न त्या फलंदाजांकडून अजून शेवटच्या क्षणाला खूप काही अपेक्षा असतील. पा टब्बल या स्पर्धेमध्ये 150 षटकार कंप्लीट झाले. या दरम्यान या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय पडगेगावचे माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील या साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती की व्यासपीठावरती यावं आपल्या SS पाटील चषकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, भागेश सुरते 3-15 आणि या ठिकाणी चेंडू जाईल सीमा पलीकडे. अजून एक दणदणीत षटकार. प्रत्येक प्रेक्षक वर्ग एकमेकांना म्हणत असेल चल दादा आज वल्लभ गावाला. जो क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी पाहायला मिळेल. कंपल्सरी धावा बनवावे लागतील साई स्वराज दापोली टीमला. येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावेंची गरज असेल. तुमचा संघर्ष एवढा कडवा हवा की यशाला पण तुमच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल. त्याप्रमाणे संघर्ष, संघर्ष आणि फक्त संघर्ष. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतं आणि त्यानुसार खेळ करतोय विश्वजीत मात्रे. विश्वजीत मात्रेच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक, आता मात्र स्ट्राईक गेलीय. फलंदाज विश्वजीत मात्रेच्या खात्यामध्ये आणि या ठिकाणी फलंदाज मात्र रनआउटची शिकार. येणारे चेंडू असतील 1 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 8 धावेंची. मला गारी तुझी
बॉडी स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, एक बॉल 8 डावेची आवश्यकता आहे. पण इथे रोशन पाटीलला तारीफ करावं लागेल विश्वजीत म्हात्रेची, कारण की वन मॅन शो एकटा लढतोय मैदानामध्ये. नक्कीच दोन्ही संघांकडून एक चांगली दमछाक झाली. अखेरच्या चेंडूवरती 8 धावांची गरज असेल. एखादा नो चेंडू, एखादा वाईट चेंडू, त्याच्यावरती आलेला चौकार सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरेल. एका चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत, मात्र ती घोडचूक केली जाणार नाहीये. भागे सुरते पूर्णपणे यष्ट्यांचा वेध घेतोय, मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कसोशीनं प्रयत्न केले गेले. दोन्ही संघांचं अभिनंदन. या ठिकाणी सामना जिंकतोय मानाचा या दिवसातील KDH वाघिलीवाडा. जबरदस्त सामना जिंकलाय KDH वाघिलीवाडा संघाने, पण तरी देखील इथे जबरदस्त बॅटिंग केली विश्वजीत म्हात्रे. एकदा जोरदार टालिया विश्वजीत म्हात्रेसाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट दिली आणि आपण किती घातक फलंदाज आहे आणि आपला क्रिकेट किती उंच उडलाय हे देखील त्या फलंदाजाने मैदानामध्ये दाखवलं. नक्कीच अतिशय रणझुंजार खेळली या